कोरोना वायरस तेजी से शहर में फैलने लगा है। कल तक शहर में जहां मरीजों की संख्या 4 थी, वो आज बढ़कर 9 हुई है। शासन प्रशासन द्वारा कई तरह की उपाय योजना शहर के नागरिकों के लिए की जा रही है। उसी श्रृंखला में अब मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के मार्गदर्शन में कोविड-19 ऐप तैयार किया गया है। अब शहर के नागरिकों को इस ऐप द्वारा NMC के डॉक्टरों से संपर्क कर सकते हैं। जिन्हें सूखी खांसी, बुखार, सांस लेने में तकलीफ हो रही है, उन्हीं लोगों ने इस ऐप को डाउनलोड कर ऐप में दिए गए फॉर्म में जानकारी भरकर सबमिट करना है, जिससे डॉक्टर समझ पाएंगे कि किसे कोविड-19 के लक्षण है और उन्हें डॉक्टरों द्वारा संपर्क किया जाएगा। कोविड-19 ऐप डाउनलोड करने के लिए हमारे स्क्रीन पर कोविड-19 ऐप की लिंक स्क्रॉल हो रही है, जिस लिंक पर जाकर आप कोविड-19 ऐप डाउनलोड कर सकते हैं। व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा नागपूर महापालिकेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अपलोड करत आहोत, तो त्यांनी वापरावा। पुढील काही 2-3 दिवसामध्ये तो आम्ही ॲप प्ले ॲप स्टोअरवरती सुद्धा अपलोड करतो आहे। जसा अपलोड होईल तशी माहिती देऊन, जेणेकरून आपल्याला प्ले स्टोअरमधून सुद्धा तो डाउनलोड करता येईल। तर मला वाटतं की आपण IT युगात राहत असताना हे खूप अत्यंत महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे। त्याला नागरिक प्रतिसाद देतील आणि त्याचा योग्य वापर करतील ही अपेक्षा आहे। तर तत्काळ आमचे डॉक्टर आपल्याला फोन करतील, कॉन्टॅक्ट करतील आणि आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन आपल्या लोकेशनच्या ठिकाणी येऊन आपली तपासणी करतील आणि त्याच्यामधून जर काही पुढे वाटलं तर आपल्याला स्क्रीनिंगसाठी पुढील कारवाई करण्यात येईल। म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की हा ॲप डाउनलोड करा, परंतु वापरताना खूप सुज्ञपणे वापरा। ज्यांना आवश्यक आहे, ज्यांना सिमटम्स आहेत, त्यांनीच तो वापरावा। मला वाटतं की ह्या ॲपच्या माध्यमातून आमचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यापेक्षा ज्या ठिकाणी गरज आहे, जे सिमटोमॅटिक पेशंट आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतील। यंत्रणेवरचा ताण एका बाजूने कमी होईल आणि दुसऱ्या बाजूला आवश्यक असणाऱ्या नागरिकांना ती सुविधा भेटेल, जेणेकरून कोविडचा प्रादुर्भाव राखण्यात आणि रोखण्यात आपण यशस्वी ठरू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, INBCN न्यूज, नागपूर।